हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर इव्हिनिंग रुटीनचा व्लॉग येतो आहे. वाजले असतील 5:30 ते 6:30 आणि माझी जी तयारी आहे ती आहे संध्याकाळच्या लगबगची. आणि सगळ्यात पहिली मी फ्रेश होते, मी दुपारची झोपते कारण आता सध्या जरा निवांत आहे त्यामुळे दुपारची झोप माझी बऱ्यापैकी जास्तच होती. दुपारची उठल्यानंतर म्हणजे उठायला मला 5 होतात तर उठते मस्तपैकी फ्रेश वगैरे होते. हे काय प्रॉपर रुटीन नाही आहे, हे आजचं रुटीन आहे कारण रोजचं वेगळं असतं, रोजचं टाईम वेगळा होतो, मॅनेजमेंट पण वेगळं होतं. आणि मी टॉवेल बऱ्यापैकी आतमध्येच ठेवते कारण हे तोंड वगैरे सगळं आतमध्येच धुतात आणि दोघांचे पण टॉवेल आतमध्येच असतात. आज खूप दिवसानंतर स्वतःला ऑब्झर्व केलं, केस बऱ्यापैकी वाढलेत कारण गावाला असल्यामुळं कंटिन्यू केसांचा आंबाडा होता शेतातली कामं चालल्यामुळे, कारण खूप दुर्वळा माती वगैरे जात होती त्यासाठी. तर आज जरा ऑब्झर्वेशन केलं तर बऱ्यापैकी केस मोठी दिसतच होती. तर के तोंड तर धुतलेलंच आहे, तोंड सुकेपर्यंत म्हटलं केस विंचरून घ्यावेत आणि छान असं केस वगैरेसुद्धा विंचरून झाले. तर आता त्यानंतर नेक्स्ट म्हणजे थोडंसं आवरणं. जर संध्याकाळची अशी सुरुवात झाली ना तर थोडंसं फ्रेश वाटतं, म्हणजे मला तरी. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, माझं तरी हे एवढं तर परफेक्ट रुटीन असतं. म्हणजे मी उठल्यावर तोंड वगैरे धुतेच, त्यानंतर पावडर आणि झोपेत माझी टिकली पडतेच. मला बऱ्यापैकी अशा पण कमेंट्स असतात की टिकली लाव गं बाई, बांगड्या घाल गं बाई, पण मी झोपली ना की माझी टिकली पडतेच पडते. आणि कितीतरी वेळा असं होतं की रुटीन दाखवायला गेलं की ॲज इट इज व्लॉग स्टार्ट होतो. तर हे सगळं आवरून झालं. आणि आजचं बंगालचं वातावरण खूप वेगळं होतं, कदाचित जास्त आवाज येत असेल कारण खाली मुलं भरपूर खेळत आहेत. त्यामुळं सगळे मी खिडक्या वगैरे आज ओपन केल्या होत्या कारण बऱ्यापैकी क्वार्टर्स ही बंदच राहिली होती, ओपन झालीच नव्हती. 45 दिवस रूम बंद होती त्यामुळं आज सगळ्या खिडक्या ओपन केल्या, पडदे पण हे केले म्हणजे ओपन केले. तर त्या रूम मिडल रूमचं झालं, ह्यानंतर बेडरूमचं. बेडरूमवर बेडवर थोडा पसारा होता तोसुद्धा आवरून घेतला. पहिल्या सगळ्या खिडक्या बंद केल्या तर बेडरूमला जवळजवळ 3 खिडक्या आहेत. तर बेडरूमच्या ह्या तिन्ही खिडक्या पण मी आज ओपन केल्या आणि त्यासुद्धा पॅक केल्या. त्यानंतर आले हॉलमध्ये, तर हॉलमध्ये ही एक मोठी खिडकी आहे आणि हे जे कर्टन्स आहेत ते मला खूप आवडतात. हे इथूनच घेतलेत बंगालमधून, जे स्ट्रीट शॉपिंग असतं तिथून. त्यानंतर स्वामींची लाईट मी दुपारची बंद ठेवते कारण किती म्हटलं तरी ते एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक्सच लाईट वगैरे झाली, तर त्यामुळे. आणि छान असं दिवाबत्तीसुद्धा झाली, खूप दिवसानंतर दिवाबत्ती केली कारण हे सगळं बंद असल्यामुळं इथं काय असा वेळच आला नाही आणि तो प्रसंग पण नव्हता त्यामुळं मस्तपैकी. आणि अगरबत्ती लावली होती, अगरबत्तीची खूप छान वाटत होती आणि खाली मुलं खेळत होती. आणि आजचं बंगालचं वातावरण खूप वेगळं होतं, खूप म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले पण ऊन अजिबात पडत नाहीये, पण गरमी. दिवसानंतर किचनचा किंवा रुटीनचा व्लॉग शूट होतोय कारण खूप दिवसानंतर व्यवस्थित रुटीन लागले. हे व्लॉग खूप लेट येत आहेत, म्हणजे मी बनवते वेगळ्या दिवशी आणि येत आहेत खूप दिवसानंतर, म्हणजे 4-5 दिवसांचा फरक तर असेलच असेल. तर माझं सगळं झालेलं आहे, घर झाडून वगैरे सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर देवपूजा सुद्धा बघितली, म्हणजे देवाला दिवा लावणी ते सुद्धा झालेलं आहे. आता आलेली आहे किचनमध्ये, दूध पण तापवून ठेवले, फक्त भांडी तशीच राहिलेत कारण दुपारी पुन्हा एकदा तिथं मीटिंग होती त्या हॉलमध्ये, म्हणजे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. तर भांडी वगैरे कारण माझा आवरायला लेट झाला आणि मग मला आहे तसं पळायला लागलं. तर हे सगळं आवरून घेते, हे तर काहीच नाही. आणि मुंग्यांनी एवढा थैमान घातलाय की बासत काय, फक्त असं रिकामं सोडायची बाकी की मुंग्या चालूच. तर चला आता सगळ्यात पहिली भांडी ही जी खाली आहे ती मांडून घेते आणि त्यानंतर ही वरची भांडी धुते. तर भांडी काही जास्त होत नाहीत कारण पाहिलं तर आम्ही दोघं आणि दोघांची अशी किती भांडी होणार आहेत, तर त्यामुळे थोडीशीच. आणि ह्यांना चहा आणि दूध गरम करून दिलं त्यामुळे ते पातेलं वगैरे झालतं, ते आत्ता ड्युटीला गेले ते जाता जाता गरम करून दिलं. तर एवढीशीच भांडी होतात आणि संध्याकाळचं जास्त काहीच काम नसतं, म्हणजे नॉर्मली फक्त 2 भाकरी बनवायच्या असतात. आता गावावरून बाजरीचं पीठ पण आणलेलं आहे त्यामुळं फक्त 2 भाकरी आणि 1 भाजी एवढंच बनवायचं असतं. आणि आज तर वांग्याची भाजी मी सकाळी बनवलेली, ती पण शिल्लक आहे, त्यामुळं मग मी काहीतरी सुक्कीच भाजी बनवणार. फक्त आणि फक्त 10 ते 12 भांडी होत असतील, पण ते पण टायमिंगवर कितीतरी वेळा माझ्याकडून धुतली जात नाहीत. पहिली तर थंडी होती त्यामुळे भांड्याकडे जाऊच वाटत नव्हतं आणि आता येऊन कुठे 1-2 दिवस झालेत.
त्यामुळं सध्या तरी ते मीटिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या महिला दिन, त्यामुळे ह्या गोष्टींकडे एकदम व्यवस्थित लक्षच लागत नव्हतं. तर चला आता आपल्या स्वयंपाकाकडे जाऊयात. आहे सुकटची भाजी. ॲक्च्युली ही भाजी माझ्या फ्रेंडने दिली होती, म्हणजे त्यांची पोस्टिंग झाली आणि ते गावाला गेले. तेव्हा मी नव्हते इथं, तेव्हा हे सुट्टी वाढवण्यासाठी आलते, तेव्हा क्वार्टर्सवर सुद्धा आलते. मग त्यांच्याजवळ दिली आणि माझ्या पण मम्मीने दिली ती मला आत्ता येताना, पण मी काय असून ती ओपन नाही केली. पण मुंग्यांनी तोपर्यंत ह्यांनी असंच ठेवलं आणि तोपर्यंत मुंग्यांनी भरपूर काम केलं, त्यामुळे ही मी आहे ती एवढी पण लागणार नाही, थोडीशीच बनवणार आहे ह्यातली अर्धी, कारण मी म्हटलं वांग्याची भाजी आहे ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं थोडीशी एक तोंडी लावायला असावी म्हणून ह्यातली मी अर्धीच बनवणार आहे. कारण ह्याचं ऑलरेडी त्यांनी एवढा भुगा पाडलाय, जर खाली बघितलं ना तर भुगाच भुगा दिसत असेल, त्यामुळे हे वाळायला जाण्यापेक्षा, कारण हे म्हणलं तरी नाही किती महाग असतं, वाळायला जाण्यापेक्षा एक ह्याची दोन भाजी, जेव्हा अशी भाजी शिल्लक राहील सकाळची तेव्हा मग फक्त आपलं तोंडी लावण्यासाठी ह्या भाज्या ठीक आहेत. तर चला हे बनवून घेऊयात. मी ह्याच्या आधी रेसिपी तयार सांगितली होती माझ्या मते तरी, तर शॉर्ट शॉर्टमध्ये बघूयात आणि आता सुरुवात करूयात. आता वाजलेले आहेत 6-7 वाजेपर्यंत माझे स्वयंपाक, म्हणजे भाजी भाकरी सगळं रेडी होऊन, भांडीसुद्धा जे परात वगैरे निघल ते सगळं रेडी होऊन मी नॉर्मल होते, तो म्हणजे ब्लॉग पोस्ट करायला, कारण आपलं 7 टायमिंग फिक्स आहे. तर बघूयात, करूयात सुरुवात आता पटपट पटपट पटपट. तर ह्या सुकटनी खरंच खूप परेशान केलतं, कारण मुंग्या भरपूर झाल्या होत्या, मी उन्हात पण ठेवली होती, सगळं केलं पण मुंग्या काही जायला तयारच नव्हत्या. आणि ह्यांनी एवढं लक्षच दिलं नाही, फक्त ॲज इट इज डब्यात ठेवली, म्हणजे छोटा जो बारीक डबा आहे त्यामध्ये ठेवली आणि तसंच किचनवर ठेवला. आणि जेव्हा आम्ही हिवाळ्यात मुंग्यांचा अजिबात प्रकार नव्हता, तर त्यांना वाटलं मुंग्या वगैरे काही होणार नाहीत, पण आता सध्या मुंग्या खूप परेशान करत आहेत, म्हणजे काही असं नॉर्मली ठेवण्याची गोष्टच राहिली नाही. मग त्या सगळ्या मुंग्या काढल्या, म्हणजे 2-3 दिवस उन्हात ठेवली, त्यानंतर पाखडणे किंवा त्याचा जो भुगा आहे तो बाजूला काढणे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्या सोबत म्हणजे जेवढी सुकटची क्वांटिटी होती त्याच्या अर्धी क्वांटिटी तर त्याचा भुगा झाला होता, जो मुंग्यांनी केलता तो पूर्णपणे बाजूला काढला, ती चाळलं सुद्धा. आणि प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते, मी काय पूर्ण रेसिपी पण नाही दाखवणार, पण माझी जी असते ती, म्हणजे कोणी पातळ पण करतं कोणी सुक्की पण करतं, पण मला सुक्की आवडते. आणि त्यासाठी मी 2-3 कांदे घेतलेत आणि छान बारीक कापून घ्यायचे, सेम जी आपण म्हणतो कांद्याची चटणी किंवा अंड्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी, त्याला जी सेम प्रोसेस करतो ना तीच करायची, खूप छान लागते. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते करण्याची पद्धत, पण ही माझी पद्धत आहे. तर कांदे कट करून घेणार, त्यानंतर टोमॅटो कट करून घेणार आणि मला कोथिंबीर वगैरे काही भेटली नाही. हे दिवस आठवणीतले दिवस आहेत, जेव्हा मी अशा काही गोष्टी दाखवते ना काही बनवण्याच्या, त्यातून मलाच खूप काही पर्सनल शिकायला भेटतं, कारण कमेंटमधून खूप वेगवेगळ्या रेसिपी समोर येतात, असं नाही असं बनवलं तर अजून छान बनेल. तर आता बघूया, कांदा टोमॅटो आणि एवढी झाली, मला वाटलं 2 भाजी होतील पण ही एवढीच झाली. आणि अशी खडूची लाईन अख्ख्या किचन ओट्यावर ओढायला लागती मुंग्यांसाठी. आणि इकडं तेल पण तापत आहे, तर पहिला कांदा फ्राय करून घेणार, त्यानंतर पुढचं दाखवेणार. तर इकडे कांदा फ्राय झाला, फ्राय म्हणजे तो लाल झाला, त्यानंतर मी टोमॅटो टाकलं आणि 5 मिनिट पुन्हा एकदा परतून घेतलं, जेणेकरून टोमॅटो असं मऊ होईल. त्यानंतर टाकूयात मसाले. आणि माझ्याकडे कोथिंबीर काय अवेलेबल नाही झाली, कारण आज मी भाजीला गेलीच नाही आणि हे सुद्धा गेले नाही, कारण ह्यांना होते ड्युटी. तर हळद हा घरचा मसाला, त्यानंतर थोडासा किचन किंग, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर धने पावडर आणि थोडंसं मीठ. आता हे छान फ्राय करायचं पुन्हा एकदा 5 मिनटं आणि त्यानंतर मग ही जी सुकट आहे ती आता थोडीशी भिजली आहे, म्हणजे मऊ झाली, ती ह्यामध्ये टाकायची आणि पुन्हा एकदा 10 मिनटं परतून घ्यायचं. तर पुन्हा एकदा हा रिक्वेस्टेड व्लॉग होता. मला खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या की इव्हिनिंग रुटीन दाखव, पण इव्हिनिंग रुटीन असं काय स्पेशल होतच नाही, कारण पाहिलं तर आम्ही दोघं आणि दोघांचं करायला असा किती वेळ लागतो, त्यामुळे स्पेशल, म्हणजे जर मोठी फॅमिली असेल
किंवा जॉईंट फॅमिली असेल तर त्यांची इव्हिनिंग रुटीन किंवा त्यांचं जे इव्हिनिंगचं शेड्यूल आहे ते खूप मोठं असतं आणि ते हॅपी पण असतं, कारण जेवढे जास्त लोक तेवढं घरात भारी वाटतं. पण आमचं तसं नाही आहे. आणि अजून एक गोष्ट, कालच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, खूप सारं प्रेम दिलं, त्यापेक्षा खूप छान कमेंट्स केल्या त्या ताईला. म्हणजे जसं मी स्त्री शक्तीला सलाम केला तसं सगळ्यांनी स्त्री शक्तीला सलाम केला. खूप भारी भारी कमेंट आल्या आणि मला तर ते अजून छान वाटलं जेव्हा त्यांच्या मिस्टरांनी स्वतः कमेंट केली की या माझ्या मिसेस आहेत आणि थँक्यू ताई म्हणून. तर खूप भारी वाटलं ज्यांची आपण दखल घेतली त्याची आपल्याला पावतीसुद्धा भेटली. एकदम क्लिअर करून घ्यायचा, कारण माझ्याकडून जेव्हा मी भाकरी टाकते तेव्हा थोडंसं बाजूला वगैरे पीठ उडलं जातं. आता उन्हाळा आलेला आहे त्यामुळं आता बाजरीची भाकरी बंद करायला लागणार आणि आता चालू करायला लागणार ज्वारीची भाकरी. तर किचन वगैरे साफ केल्यानंतर फक्त जे भांडी असतात ते म्हणजे असते परात, तांब्या आणि एक दोन प्लेट असले तर एवढीच भांडी असतात, तर ती पण धुवून घेते. म्हणजे फक्त म्हणजे जेवढी राहतील भांडी ती फक्त जेवणाची राहतील आणि जेवणाची काही जास्त भांडी निघत नाहीत, एक ताट वाटी किंवा मग कढई ह्या सगळ्या गोष्टी. तर आता मस्त भाजी गरम करूयात. सगळं झालेलं आहे घरातलं, म्हणजे भांडी पण धुवून झाली, त्यानंतर इकडे वांग्याची भाजी गरम करते, भाजी भाकरी सगळं झालेलं आहे. आता वाट पाहूयात ह्यांची, हे आल्यानंतर मग जेवण करणार, कारण ह्यांची खूप धावपळ होती संध्याकाळची त्यामुळे ते लगेच दमतात. तर ते आल्यानंतर थोडासा ब्लॉग कंटिन्यू करेल. आणि हो, माझं इव्हिनिंग रुटीन एवढंच असतं, फक्त दोन भाकरी भाजी आणि बस जे काय भांडी होतील तेवढी. तर आता त्यांची वाट पाहूया.